नमस्कार, मी करिश्मा आणि आपण पाहत आहात भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत। आणि पाहूयात आता महत्त्वाची बातमी। नमस्कार, मी डॉक्टर शैलेश कुमार फ्रॉम सेव इको ऑर्गॅनिक प्रायव्हेट लिमिटेड पटना। यामध्ये मी चीफ सायंटिस्ट म्हणून काम करतो। आमची जी कंपनी जी आहे पटण्याला स्थित आहे आणि 2-3 वर्षापासून ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आम्ही काम करतो। आज ऑर्गॅनिक फार्मिंग करणं का काळाची गरज आहे। आज आपण जे काही केमिकलचा वापर करतो जमिनीमध्ये एक साइलफूड वेव काम करते। जमिनीमध्ये उपयुक्त जीवाणू असेल तर उपयुक्त बुरशी जगू शकतात। प्रोटोजोआ, एक्टोनोमायसिस अँड निमेटोड आणि गांडूळ हे सगळे नष्ट झालेले आहे। म्हणून तुम्ही दिलेले जे काही खत आहेत, औषधं आहेत, त्या औषधाने ते सगळे मृत पावलेले आहेत, त्यांची कार्यक्षमता कमी झालेली आहे, त्यामुळे पीक उत्पादन मोठ्या प्रमाणात घट आहे। ज्या जमिनीमध्ये गांडूळ नाही आहे त्या जमिनीमध्ये असलेले अन्नद्रव्याचं व्यवस्थापन नीट होत नाही। आणि जेव्हा आपण पिकावर रोग किडीचा प्रादुर्भाव होतो, फुलापासून तर फळ बनेपर्यंत आपण रासायनिक कीटकनाशक आणि औषधाचा वापर करतो, त्याचा कालांतराने फळ तयार होते आणि ते सगळं विष आपल्या पोटात जाते। ते फळ कितीही पाण्याने धुवून काढलं तरी तिथले विष निघत नाही आणि ते आपल्या पोटामध्ये जात असते। आय एम नॉट सेइंग सो, इट इज राईटली सेड बाय WHO की 70% ऑफ द टोटल डिसीज इन दिस वर्ल्ड आर रिलेटेड ड्यू टू लॅक ऑफ मायक्रोन्यूट्रिएंट इन द फूड। म्हणजे विश्वासार्ह संस्था अशी म्हणते की मनुष्य जातीला जे आहे 70% पेक्षा जास्त जे आजार होत आहेत ते आजार आपल्या अन्नामध्ये पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे होत असते। एक्झाम्पल असे काही टेरोटोजेनिक पेस्टिसाइड्स आहेत, रासायनिक पेस्टिसाइड, जेव्हा फळावर आपण त्याचा वापर करतो आणि ते मग आपल्या पोटामध्ये जात असते तर ते आपल्या शरीरातील जे फोलिक ऍसिड व्हिटॅमिन्स आहे ते तयार होऊ देत नाही। आज महिलांचं 1-1 नाही 10-10 महिने वेळा मिसकॅरेजेस होत असतात, म्हणजे गर्भपात होत असते। त्या मागचं कारण जे आहे हे विष आहे। असं समजा चाललं तर येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जमिनीमध्ये गवताची काळी सुद्धा उगवणार नाही, एवढी भयंकर स्थिती। आज 2050 पर्यंत आपल्या जमिनीची जी उत्पादकता एकदम खालवलेली आहे। जर यावर आपण काम नाही केलं तर येणाऱ्या काळामध्ये 70% ना आपल्याला वाढ करावी लागणार आहे, तेव्हाच आपण जगू शकणार। ही फार मोठी भयंकर समस्या आमच्या पुढे आलेली आहे। त्यामुळे सगळ्यात जास्त जर जमिनीला नापीक केलं असेल, साइलफू वेव डिस्टर्ब केली असेल, तर ते आहे तुमचं ऑर्गॅनिक केमिकल व्हिडिसाइड। केमिकल हर्बिसाइड व्हिडिसाइडचा आपण वापर थेट जमिनीवर करतो आणि जमिनीतील सूक्ष्मजीव जे आहे ते नष्ट झालेले आहे। आणि तेच रोग किडीचा प्रादुर्भावामुळे जेवढी काही घट होत नाही त्यापेक्षा घट जी आहे उत्पादनामध्ये त्या केमिकल व्हिडिसाइडमुळे होत असते। म्हणून जगामध्ये पहिल्यांदाच आम्ही संशोधन केलेले आहे ऑर्गॅनिकमध्ये व्हिडिसाइड। याचा वापर केल्यानं तुमच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचा दुष्परिणाम न होता उलट पक्षी तुमच्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्माचे प्रमाण वाढेल, तुमच्या जमिनीतील सूक्ष्मजीवामध्ये वाढ होईल आणि तुमची जमीन जी आहे हे फटले आहे। कारण की आपण आजोबा पंजोबापासून आपल्या शेतामध्ये आपण शेणखताचा वापर केलेला आहे, तरी पण आज तुम्ही महाराष्ट्रातील किंवा भारतातील कोणत्याही जमिनीमध्ये जेव्हा सरासरी ऑर्गॅनिक कार्बन पाहिला तर ते 0.3 आहे। आज वाढवण्याचा 0.5 आहे, म्हणजे त्यापेक्षा निकट जमीन झालेली आहे। म्हणून आम्ही ऑर्गॅनिक व्हिडिसाइडचा शोध लावतात, त्यासाठी आम्हाला 24 वर्ष लागले आणि 24 वर्षाच्या संशोधनातून आम्ही जगापुढे ते ऑर्गॅनिक व्हिडिसाइड तयार केलेलं आहे आणि हे काळाची गरज आहे। ज्याच्यामुळे तुमची जमीन जी आहे फर्टिलाइज होते, सुपीक होते, जमिनीमध्ये साइलफूड वेव काम करते आणि त्यामुळे आपल्याला ऑर्गॅनिक फार्मिंग साठी आम्ही अनेक अशी प्रोडक्ट तयार केलेले आहेत, पेस्टिसाइड्स केलेले आहेत, त्याच्यामध्ये फंगिसाइड्स आहे, बॅक्टेरियासाइड्स आहे, व्हायरसाइड्स आहे, अनेक असे पेस्टिसाइड जे ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये आम्ही तयार केलेले आहे आणि एक जबरदस्त म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड प्रोडक्ट आहे।
नॅनो म्हणजे नॅनो जेनेटेड पॉली हायड्रेसी टेक्नॉलॉजी जी आहे ते सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीवर आधारित अनेक वर्षाच्या संशोधनातून आम्ही ते तयार केले आहे. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी त्याचा अवलंब करावा आणि आपली जमीन वाचवावी सुपीक करावी. धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट संतोष दिघे, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर. तर आपल्या ह्या सेवेको ऑर्गॅनिक या कंपनीच्या ऑर्गॅनिक औषधांची डिलिव्हरी पूर्ण महाराष्ट्रभर करण्याची जबाबदारी मी माझ्याकडे घेतलेली आहे. सुरुवातीला ज्यावेळेस रासायनिक खताचा अतिवापर मी ज्यावेळेस पाहिला त्यावेळेस कुठंतरी ऑर्गॅनिककडे वळलं पाहिजे ही इच्छा पहिल्यापासून होती आणि गेल्या 4-5 वर्षापासून सेवेको ऑर्गॅनिकचे जे ऑर्गॅनिकचे प्रोडक्ट आहे ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं पूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम मी करतो आणि खूप उत्तम रिझल्ट शेतकऱ्यांना या प्रोडक्टचे आलेले आहेत. त्यातील ऑर्गॅनिक तणनाशक जे आहे ते आपल्याकडे पहिल्यांदा जगामध्ये आपल्या कंपनीकडे आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात शेतकरी वापर करतायत आणि करावा असं मी शेतकऱ्यांना आवाहन करतो की जे साइड इफेक्ट बाकीच्या तणनाशकाचे अतिप्रमाणावर जे आहे त्याचा वापर केल्यामुळे ते साइड इफेक्ट कमी होतात आणि जमीन भुसभुशीत होण्यास मदत होते. तर मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की तुम्हाला कुठलाही प्रोडक्ट पाहिजे असेल तर ते मी महाराष्ट्र कुठेही पोहोचवण्याची जबाबदारी माझ्यावरती आहे. तर तुम्ही संपर्क आपल्या प्रतिनिधीशी साधावं आणि ऑर्गॅनिक फार्मिंगकडे जास्तीत जास्त वळावं ही मी सगळ्यांना अपील करतो. धन्यवाद. भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत.